आपण कोकणामध्ये जाऊयात। राज ठाकरे कोकण दौऱ्यादरम्यान सध्या बोलत आहेत। जागा बघतोय प्रयोजन काय, प्रयोजन काय, राजकीय प्रयोजन अजून काय असणार? बरेच दिवस चालू होतं यायचं इथे आणि थोडस संघटनात्मक थोडासा विस्कळीतपणा जो आहे तो दूर करून जरा थोडस भक्कम करणं गरजेचं होतं। आलोय तो सिंधुदुर्गामधल्या सगळ्या एकूणच काय थोडे बहुत काय गटबाजी बिटबाजी वगैरे काय जे बोलतात त्याला सगळ्याला चाळण लावणं गरजेचं आहे। आणि अनेक असे आमचे पक्षाचे हितचिंतक, अनेक महाराष्ट्र सैनिक जे या सगळ्या असल्या गोष्टींना कंटाळून घरात बसलेत त्यांना मुख्य प्रवाहात आणणं आणि याच्यासाठीचा हा सगळा दौरा आहे। बोला अजून काय? तुम्ही कुठले आहात? अच्छा, मग असे का मोबाईल वरती करताय? अच्छा हा बोला सर, काय तुम्ही अनेक वेळा समान नागरी कायद्यासाठी भांडत? समान नागरी कायदा असा महाराष्ट्रात नाही आणताय, तो देशात आणताय। तो एका राज्यासाठी समान नागरी कायदा नसतो, समान नागरी कायदा हा केंद्र ठरवतो आणि तो संपूर्णपणे देशात येतो, एका राज्यात नाही येत फक्त, आणि तो आला पाहिजे अशी आमची पहिल्यापासून मागणी आहे। त्याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे, या लोकांचे आशीर्वाद आम्हाला मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे। जयसिंगराव पवार साहेबांना मी पहिल्यांदा भेटलो नाही, मी याच्या आधी भेटलोय त्यांना, याच्या आधी अनेकदा चर्चा केली आहे। मी खरं तर खास काही का माझं काही काम नव्हतं त्यांच्याकडे, त्यांचंही नव्हतंच अर्थात, पण सहज भेटायला गेलो आणि मग सहज भेटीमध्ये काही इकडच्या तिकडच्या काही इतिहासावरच्या काही चर्चा होतच असणार ना, त्याच्यामुळे त्या प्रकारच्या काही चर्चा झाल्या। ते काय ते जे सांगवते त्याप्रमाणे त्यांना माझा स्पष्ट वक्तेपणा किंवा रोखठोक स्वभाव त्यांना तो आवडला, पण या मंडळींकडनं खूप आपल्याला शिकण्यासारखं आहे। आणि मी काल खास त्यांच्याशी असंच बोलता बोलता आमचे काही विषय निघाले आणि जातीपलीकडे जाऊन इतिहास पाहणं गरजेचं आहे, हे जे सध्या इतिहासाकडे जातीतनं पाहण्याचं जे पेव फुटलेलं आहे काही ठराविक लोकांचंच आहे, ते अगदीच मुठभर लोकांचं, आणि तोही त्यांचा राजकीय स्वार्थ आहे त्याच्यातनं, आणि त्यातनं ही गोष्ट थोडीशी या लोकांनी बोलणं आवश्यक आहे। मी काल त्यांना मी जेव्हा विचारलं ते मध्ये एकदा जे झालं मी आणि मुख्यमंत्री होतो ते एक हे ऐकण्यासारखं आहे तुम्ही लोकांनी, पण एक चित्रपट वेडात मराठी वीर दौडले सात, तर मग काहीतरी त्या दिग्दर्शकांनी काही नावं त्यांची सहा जणांची नावं टाकली, मग अजून कोणतरी बोललं की नाही ही सहा नावं नाही आहेत ही सहा नावं आहेत, बघा आता गंमत। आता मला असं जेव्हा कधी इतिहासाबद्दल होतं त्यावेळेला मला एक इतिहासाबद्दल नेहमीच मला कुतूहल वाटत आलं, आणि ही जी तज्ज्ञ मंडळी आहेत ह्यांच्याशी आपण बोललं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे। मी मध्यंतरी एकदा आमचे गजाननराव मेंदळे यांना मी भेटलो, मी त्यांना विचारलं म्हटलं की वेडात मराठी वीर दौडले सात, तर म्हटलं काही जण ही नावं सांगतायत काही जण ही नावं सांगतायत, तुमचं काय म्हणणं आहे? मी काल यांच्याशी पण बोललो, पवारसाहेबांशी पण बोललो मी काल, आणि ते मला बोलले की हे बरोबर बोलत आहेत गजाननराव, कारण गजाननराव हे
इतिहासाच्या संदर्भ जेवढे काही दाखले आणि सगळ्या गोष्टी त्याचे ते अभ्यासक आहेत. तर मी मेंदळे सरांना ज्याला विचारलं की म्हटलं काय आहे, त्याचे शांत बसले आणि मला म्हणाले जगातल्या कोणत्याही इतिहासाच्या पानात ते 7 होते का 8 होते का 10 होते असं कुठेही लिहिलेलं नाही. कोणत्याही पानात प्रतापराव गुजरांबरोबर कोणकोणत्या नावाची कोणकोण होते याचा काहीही दाखला नाही. आतापर्यंत आपण जी नावं ऐकली ती सगळी काल्पनिक नावं आहेत. छत्रपती शिवरायांनी त्यांना प्रतापराव गुजरांना पत्र पाठवलं असं कुठेही पत्र आजपर्यंत सापडलेलं नाही. ते पत्र पाठवले अशा प्रकारचा एक दाखला कुठेतरी एका ठिकाणी फक्त उद्धृत केलेला आहे, याच्या पलीकडे कुठचाही पुरावा नाही. प्रतापराव गुजर मारियला आणि प्रतापराव गुजर पडला एवढ्या दोन ओळी फक्त कुठच्यातरी पत्रात आहेत, याच्या व्यतिरिक्त त्या संपूर्ण लढाईचा कुठेही इतिहासाच्या पानात संदर्भ नाही. त्याच्यावरती जयसिंगराव पण मला म्हणाले की अगदी बरोबर आहे की इतिहासाच्या पानामध्ये कुठेही त्याचा संदर्भ नाही आहे. ते का लोक जसे पोवाडे असतात तशी काही गोष्टी ह्या इतिहासामधनं स्फुरण चढेल कळलं का, अशा तर्कावरती आधारित काही कथा असतात ज्याचा इथे कुठेही इतिहासाचा दाखला सापडला जात नाही, परंतु अशी एखादी गोष्ट आपल्याला सापडते त्यावेळेला ती गोष्ट उभी केली जाते. जसे आपल्याकडे पोवाडे पूर्वी उभे केले जायचे की एक वातावरण उभं केलं जायचं आणि असे असंख्य. कसं आहे इतिहास नुसता जर सांगायला गेला तर तो वृक्ष आहे भयंकर आणि त्याचे काही सगळ्याचेच कुठे तुम्हाला संदर्भ आणि दाखले मिळत नसतात, सापडत नसतात. या इतिहासकारांकडे कोणाकडेच तसे नसतात, ते त्यांचा तर्क मांडतात आणि तर्काच्या आधारावरती कुठेही मूळ पुरुषाला ज्याच्यावरती आहे ही गोष्ट किंवा इतिहासाला धक्का न लावता, त्रास न होता, लोकांना त्याच्यातनं काही चुकीचे अर्थ न जाता हे इतिहासकार काही जण हे उभा करत असतात इतिहास. कारण आपल्याकडचा इतिहास हा कोणा मराठ्यांनी आणि ब्राह्मणांनी लिहिलेला इतिहास नाही आहे, दाखले हा मूळ दाखले. त्याच्यामुळे हे पोर्तुगीजांकडनं इतर मोगलांकडनं ब्रिटिशांकडनं आलेल्या काही अनेक गोष्टी, त्यावेळेसा महाराजांच्या काळातला एक ग्रंथ म्हणजे शिवभारत, त्याच्यामध्ये काही ज्या गोष्टी सापडतात ते, याच्या व्यतिरिक्त काही असे दाखलेच नाही आहेत, पत्रच नाही आहेत. त्याच्यामुळे ह्यातनं काहीतरी शोधून आपल्याला लोकांपर्यंत इतिहास पोचवावा लोकांना लागतो. तर त्याच्यामुळे ही नावं होती का ही नावं होती याला काही अर्थच नाही उरलाय. अशा अनेक गोष्टी मी त्यांच्याशी बोलत होतो आणि ते मला म्हणत होते की सिनेमॅटिक, आता जे कोणी पिक्चर करतात ते ह्या त्यांचं, पण सिनेमॅटिक लिबर्टी घेतल्याशिवाय तुम्ही इतिहास दाखवूच शकत नाही, सांगूच शकत नाही. फक्त त्याला कुठे धक्का लागणार नाही एवढं फक्त आपण बघणं गरजेचं आहे. आणि अशा प्रकारे शिवरायांना धक्का लावणारा अजून मायेचा पोत अजून जन्माला यायचं आहे. मला माहितीच नाही हा विषय. झालं ना वारंवार सर असे कसं आहे या सगळ्याच्या मध्ये एवढीशी कोणतरी गोष्ट बोलतोय आणि काहीतरी होतंय आणि त्याच्यामधनं हे सगळं जातीच्या राजकारणासाठी वापरल्या जाणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत, कळलं का. इतकी वर्ष जेव्हा ह्याच्या अगोदरची माणसं जन्माला आली त्याला काही इतिहास कळत नव्हता का, त्यांनी काय वाचला नव्हता काय, की ह्यानाच आता कळायला लागला, ह्यानाच अभिमान जागृत झाला. सांगितलं हे सगळं म्हणजे हे एनसीपी पासून सुरू झालं.
तुम्हाला पत्रकार अजून माहितीच नसतं ना, बरं का? तुम्ही काय ह्या पुस्तकात घ्यायचं आणि इथे उतरवायचं, याच्या पलीकडे काय असतं? एनसीपीच्या जन्मापासून ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रात सुरू झाल्या. जे शरद पवार साहेब स्वतःहून कधीही शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचे नाहीत, काढून बघा त्यांची भाषणं. व्यासपीठावरती शाहू फुले आंबेडकर, शिवाजी महाराजांचं का, मी त्यांच्या पत्र त्यांची मुलाखत घेतली तेव्हा पण विचारलं होतं, आणि त्याच्यात त्यांनी असं उत्तर दिलं होतं की शाहू फुले आंबेडकर हा एक विचार आहे. मग शिवाजी महाराजांचा काय विचार नव्हता? त्या विचारावरती आधारित पुढचे विचार आहेत ना. मूळ विचार हा शिवरायांचा ना. आणि प्रश्न असा आहे ना की हे कसं आहे, मग शिवरायांचं नाव घेतलं की मग मुस्लिम मतं जातात, मग कुठच्या टोळ्या उभ्या करायच्या फंडिंग द्यायला करून, आणि मग त्यांच्याकडनं शिवाजी महाराजांचं राजकारण करून घ्यायचं. म्हणजे हे मग इतर समाज आणि मराठा समाज याच्यामध्ये जशी जशी फूट पाडता येईल तेवढा फक्त प्रयत्न करायचा, आणि मग हेही खिशात घालायचं, हेही खिशात घालायचं. हे सगळं तेव्हापासून सगळं सुरू झालं, काढून बघा मी चुकीचं सांगत असेल तर. महाराष्ट्रामध्ये हे विष कालवलं गेलं 1999 पासून. आणि मग यांनी इकडनं सुरू करायचं, यांनी इकडनं सुरू करायचं, बस हेच उद्योग सुरू आहेत आणि मूळ सगळे विषय राहतात बाजूला. काही संबंध होता का आता राहुल गांधींना सावरकरांचा विषय काढण्याचा काही संबंध होता का? हे मुद्दामून काढले जातात, याच्यातनं मूळ विषय सगळ्या तुम्ही आणि कारण त्याला. कोणी उभं राहतं काही बोलतं आणि त्याला नको तेवढी तुम्ही प्रसिद्धी देता आणि काही चालू असतं. मग आता हे आता हे असं बोललेत, मग तुम्हाला काय वाटतं त्याच्यावरती? तुमची काय प्रतिक्रिया? मग तुमची काय प्रतिक्रिया? तुमची काय प्रतिक्रिया? बस हेच करत बसा 24 तास. चला, टोल लागला पाहिजे तुम्हाला. जेव्हा मी टोल सगळे हटवत होतो त्यावेळेला मला कधी साथ नाही दिली तुम्ही. उद्धव ठाकरेंनी एक राज ठाकरेंनी कोकणातल्या पत्रकारांशी संवाद साधलाय. राष्ट्रवादीच्या जन्मापासून महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण सुरू झालं असा थेट आरोप पुन्हा एकदा राज ठाकरेंनी केलाय. एका सिनेमावरनं मोठा वादंग निर्माण झाला होता, परंतु नेत्रीच्या त्या लढाई संदर्भात ऐतिहासिक संदर्भ काय आहेत हे इतिहास तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर राज ठाकरेंनी स्पष्ट केले. 1999 पासून म्हणजे राष्ट्रवादीच्या जन्मापासून समाजात विष कालवलं जात आहे, मराठा समाज आणि इतर समाजात फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप राज ठाकरे करतात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.